दळणवळण क्षेत्रात महत्वाचं पाऊल ठरणाऱ्या G-SAT-6A उपग्रहाचं श्रीहरिकोट्टा इथून यशस्वी प्रक्षेपण. पंतप्रधानांकडून शास्त्रज्ञांचं अभिनंदन. स्वतःचा शोध घेण्यासाठी शिक्षण हा अविरत चालणारा प्रवास असल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेची व्याप्ती वाढवल्यामुळे देशात 1 कोटी रोजगार संधी निर्माण होणार. केंद्रीय कामगार मंत्री संतोष कुमार गंगवार. गरीब विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी 6,600 कोटी रुपयांचा कर्ज हमी निधी सुरू. प्रकाश जावडेकर. सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि शिक्षक बहुतांश मागण्या तत्वतः मान्य झाल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं नवी दिल्लीतील उपोषण 7व्या दिवशी मागे. आणि जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती देशभरात साजरी. राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन. नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्ताराने. G-SAT-6A हा दूरसंवाद उपग्रह श्रीहरिकोट्टा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वीरित्या अवकाशात झेपावला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने संध्याकाळी 4:56 या नियोजित वेळेला या अॅक्च्युएशन यंत्रणा या दोन महत्वाच्या सुधारणा केल्याचं इस्रोने म्हटलं आहे. GSLV-चं हे 12वं उड्डाण आहे तर स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाचं हे 6वं उड्डाण आहे. G-SAT-6A हा उपग्रह इतर उपग्रहांच्या तुलनेत काहीसा वेगळा आहे असं सांगून हे वर्ष इस्रोसाठी विशेष राहील असं इस्रोने उपग्रह प्रक्षेपणानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. 1 आठवड्यानंतर इस्रो आणखी एका उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. शिक्षण हा स्वतःचा शोध घेण्याचा अखंड सुरू राहणारा प्रवास असून त्याला कोणतंही बंधन नसल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. पुण्यात DY पाटील विद्यापीठाच्या 9व्या पदवीदान समारंभात ते आज बोलत होते. डिजिटल जगतामुळे जीवनमानात अनेक बदल झाले आहेत मात्र विद्यार्थ्यांमध्ये मूल्य बिंबवणंही तितकंच महत्वाचं असल्याचं उपराष्ट्रपती म्हणाले. ही मूल्य म्हणजे आयुष्यभरासाठीची शिकवण असून त्यामुळे विद्यार्थ्यांचं जीवन घडण्यासाठी मदत होते असं त्यांनी सांगितलं. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परदेशी जायची इच्छा असल्यास त्यांना परदेशी जाऊन शिक्षण जरूर घ्यावं मात्र भारतात परत येऊन त्याचा उपयोग नक्की करावा असं उपराष्ट्रपती म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी करोडो रुपयांच्या किमतीची जमीन कवडी मोलाने मिळवल्याचा आरोप भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी केला. त्या आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. केंद्रीय कायदा मंत्री असताना सिब्बल यांचा काळा पैसा व्यवहारात संबंध होता का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण द्यावं असंही त्या म्हणाल्या. देशात रोजगार वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यामुळे देशात रोजगाराच्या 1 कोटी संधी निर्माण होणार आहेत. केंद्रीय कामगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बारह% केंद्र सरकार वहन करेगी और वास्तव में यह कितना बड़ा कदम है और हमें लगता यह है कि इससे करीब करीब 1 करोड़ नए रोजगार का सृजन होगा जब तक ये योजना हमारी चलेगी. हमारा मानना यह है कि प्रोत्साहन तो मिलेगा ही मिलेगा. 1 करोड़ से अधिक नए कर्मचारियों को इस योजना का लाभ मिलेगा और जो 3 साल की इस पात्रता में 8.33 के दर से अब तक लाभ उठा चुके हैं उनके लिए शेष अवधि के लिए 12% का लाभ मिलेगा. सर्व शिक्षा अभियान,
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि शिक्षक प्रशिक्षण यांचा अंतर्भाव करून शालेय शिक्षणासाठी एकात्मिक योजना आखण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी कर्ज घेता यावं याकरता 6,600 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. 2017-18 ते 2019-20 या कालावधीत या निधीतून 10 लाख विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल असं ते म्हणाले. या कर्जावरील दरवर्षीचं सुमारे 2,200 कोटी रुपयांचं व्याज सरकार भरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 6,600 करोड का कल उसका प्रोविजन किया है, एक बड़ी पहल है. इससे आने वाले 3 साल में 10 लाख छात्रों को एजुकेशन लोन मिलेगा. 7.5 लाख तक का लोन का जो इंटरेस्ट होगा वो सरकार भरेगी और इसलिए उसको बहुत बड़ी राहत मिलेगी. सीबीएसई अर्थात केंद्रीय शिक्षण मंडळाच्या पेपरफुटी प्रकरणाची दखल पंतप्रधान मोदी यांनी घेतली असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट करून पोलीस आपलं काम बजावत असल्याचं जावडेकर म्हणाले. याप्रश्नी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अंतर्गत चौकशी सुरू केली असून भविष्यात परीक्षा पद्धतीत आवश्यक ते बदल केले जातील असं जावडेकर यांनी सांगितलं. पेपर फुटण्याची घटना दुर्दैवी असून विद्यार्थी आणि पालकांच्या भावना आपण समजू शकतो असं ते म्हणाले. दरम्यान सीबीएसई मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या 12वी आणि 10वीच्या परीक्षेचा प्रत्येकी एक पेपर फुटल्यामुळे हे पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार 12वीचा अर्थशास्त्राचा आणि 10वीचा गणिताचा पेपर पुन्हा होणार आहे. या परीक्षेच्या तारखा पुढच्या आठवड्यात जाहीर केल्या जातील असं मंडळाने स्पष्ट केलं आहे. टोकियो इथं भारत आणि जपान यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांमध्ये आज 9वा धोरणात्मक संवाद झाला. यानंतर भारत जपान संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं. भारत ही जगातली वेगाने विकसित पावणारी अर्थव्यवस्था असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी यावेळी सांगितलं. भारतात व्यवसाय करण्यासाठी अधिक अनुकूल वातावरण करण्यावर भर देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज 3 दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून आज त्यांनी विवेकानंद कल्चरल सेंटरमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि जपान यांच्यातले संबंध अधिक दृढ झाल्याचं त्या म्हणाल्या. हे संबंध दृढ होण्यासाठी जपानमधल्या भारतीय समुदायाने दिलेल्या योगदानाची आणि जपानमध्ये भारताची सकारात्मक प्रतिमा निर्माण केल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. मोदी जी की इस वर्ष के उत्तरार्ध में अगली द्विपक्षीय वार्षिक शिखर वार्ता के लिए जापान की यात्रा की आधारशिला रखी गई है. मुझे पूर्ण विश्वास है कि प्रधानमंत्री मोदी जी की इस यात्रा से हमारी विशिष्ट रणनीतिक और वैश्विक साझेदारी को नई गति मिलेगी. स्वागत और शानदार आतिथ्य के लिए उनका धन्यवाद करती हूं और मैं आशा करती हूं कि वो शीघ्र ही भारत की यात्रा करेंगे. धन्यवाद. अरिगातो गोजाइमाशिता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर सुरू असलेलं उपोषणात 7व्या दिवशी मागे घेतलं. बहुतांश मागण्या पंतप्रधान कार्यालयाकडून तत्वतः मान्य झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी राज्यमंत्री तसंच महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदींच्या उपस्थितीत हजारे यांनी उपोषण सोडलं. लोकपाल लोकायुक्तांची लवकरच नियुक्ती करणार, कृषीमूल्य आयोगाला आणखी अधिकार देणार तसंच इतर मागण्या पंतप्रधान कार्यालयाकडून तत्वतः मान्य करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अण्णा हजारे यांचं भ्रष्टाचार मुक्तीचं समान ध्येय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. राज्यभरातल्या अंगणवाडीमधल्या प्रत्येक बालकाला ताजी फळं आणि भाज्या मिळण्याच्या दृष्टिकोनातून रिलायन्स पोषण मळा हा उपक्रम आणखी 8 जिल्ह्यात राबवायला राज्य शासन उत्सुक असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
राज्यातली बालकुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी महिला आणि बालविकास विभाग आणि रिलायन्स फाउंडेशनने केलेल्या सामंजस्य कराराचं आज नूतनीकरण करण्यात आलं. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विकसित करण्यात आलेल्या या सेंद्रिय मळ्यासाठी अत्यल्प खर्च असून कुटुंबाचं आरोग्य आणि पोषण स्तर वाढवण्याची क्षमता असलेली बहुस्तरीय पीक पद्धती स्वीकारण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पुणे, ठाणे, पालघर, यवतमाळ, जळगाव, परभणी, उस्मानाबाद आणि वर्धा या 8 जिल्ह्यात हे पोषण मळे फुलवण्यात आले असून अंगणवाड्यांच्या आवारात विकसित करण्यात आलेल्या 7,300 पोषण मळ्यांच्या माध्यमातून 1,00,000 अधिक बालकांना ताजी फळं आणि भाज्या पुरवण्यात आल्या. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचा विभागीय मेळावा आज अमरावती इथं आयोजित करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे, जिल्हाधिकारी अभिजित बांगर तसंच संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शासनाच्या कर्मचारी पदोन्नतीबाबतचे न्यायालयीन निर्णय आणि धोरणं, शासनाच्या वेळोवेळी बदलणाऱ्या धोरणाचा शिक्षण क्षेत्रावर होणारा परिणाम या विषयावर कृष्णा इंगळे यांनी मार्गदर्शन केलं. पालकमंत्री प्रवीण पोटे तसंच जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. या मेळाव्यात अमरावती विभागातल्या 5 जिल्ह्यातील कर्मचारी तसंच विविध संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. तेंदूपत्त्याच्या लिलावाच्या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद इथं उपवन संरक्षण कार्यालयासमोर आज तेंदूपत्ता कामगारांनी ठिय्या आंदोलन केलं. तेंदूपत्त्याचा हंगाम सुरू झाला असून सुद्धा राज्य शासनाकडून महागाव तालुक्यातल्या काळी दौलत खान आणि मुडाणा वनपरिक्षेत्रातल्या तेंदूपत्त्यांचा लिलाव झाला नसल्यामुळे हे आंदोलन केलं असल्याचं कामगारांनी सांगितलं. शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया या आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या नवीन रेशीम उद्योग धोरणामुळे रेशीम शेतीला चालना मिळत असून त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत आहे. परभणीच्या पाथरी तालुक्यातल्या बोरगव्हाण इथले अभियंते राधेश्याम खोडे यांनी रेशीम शेती सुरू केली. यातून शाश्वत शेतीच्या माध्यमातून लाखोंचा नफा मिळत आहे. पाहूया त्याबाबतचा वृत्तांत. परभणीच्या पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण गावातील अभियंते राधेश्याम खोडे यांची 27 एकर शेतजमीन आहे. त्यामध्ये ते कापूस, सोयाबीन, ऊस, तुरीची लागवड करायचे, पण या पिकांवर होणारा खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नव्हता. परभणीच्या कृषी विद्यापीठातील प्रदर्शनं आणि जिल्हा रेशीम कार्यालयातून माहिती घेऊन त्यांनी रेशीम शेती करण्याचा निर्धार केला आणि 5 वर्षांपूर्वी 2.5 एकरात तुतीची लागवड केली. आज गावातील 22 शेतकऱ्यांना बरोबर घेऊन ते रेशीम शेती करतात. रासायनिक खताचा वापर न करता त्यांनी शेणखत आणि गांडूळ खताचा वापर केल्यामुळे चांगल्या प्रतीची त्यांना पानं मिळतात. अळ्यांसाठी पोषक असल्यामुळे कोशातून चांगल्या दर्जाचा धागा मिळतो. या पिकावर रोग पडत नसल्यामुळे ही शेती फायदेशीर ठरते. लोखंडी रॅकचा जर खर्च म्हणाल तर तो 40-50 हजार पर्यंत जातो आणि या लाकडी याच्यामध्ये आम्ही 20 हजार पर्यंत खर्च आमचा आटोपलेला आहे. शेतातील बल्ल्या आणि बांबूचा वापर करून आम्ही ते उभा केलेला आहे आणि त्यामध्ये नेट वापरण्याऐवजी आम्ही घरच्या साड्या ज्या वापरलेल्या असतात जुन्या साड्यांचा वापर करून तेथील खर्च बऱ्यापैकी म्हणजे बचत केलेली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे देशभरातून शेतकरी इथे भेट देत आहेत. मार्केट खूपच दूर आहे आणि विशेष एकच ट्रेन आहे आणि पैसा आणि वेळ, ट्रेन जर गेली तर पैसा आणि वेळ हे दोन्ही व्यर्थ जातात. 1,000 रुपये खर्च येतो माल नेण्यासाठी. त्यामुळे मराठवाड्यातच बाजारपेठ उपलब्ध व्हावी अशी इथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे. रेशीम शेती एकदम फायदेची आहे. सगळं खर्च करता वर्षाकाठी मजुरीकडून 3-4 लाख रुपये निव्वळ उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकते. रेशीम शेतीवर भर दिल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारत आहे. आता गरज आहे ती स्थानिक बाजारपेठ उभारण्याची. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल चे विद्यासागर राव तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी महावीर जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. इसवी सन पूर्व 599 भगवान महावीर यांचा जन्म झाला. महावीरांची विचारधारा सुरुवातीपासूनच चिंतनशील होती.
संसाराचं आकर्षण त्यांच्या मनात निर्माण होऊ शकलं नाही. दुःख कमी करण्याचा मार्ग शोधला पाहिजे असं त्यांना वाटायचं. त्यातूनच 12 वर्ष खडतर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यातूनच त्यांनी अहिंसा परमो धर्मा या तत्वांचा प्रचार केला. महावीर जयंतीनिमित्त सोलापूर इथल्या रंगभवन चौकातल्या अहिंसा स्तंभाला दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं. भगवान महावीर की जय, अहिंसा परमो धर्मा अशा घोषणा देत शहराच्या प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. शुक्रवार पेठ इथल्या जैन मंदिरात भगवान महावीर यांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. मंदिरात जैन गुरूंचं प्रवचन, पारायण, स्वाध्याय वाचन करण्यात आलं. अहमदनगर जिल्ह्यातही कोपरगाव, श्रीरामपूर, बेलापूर, संगमनेर इथं आज सकाळी भगवान महावीर यांच्या प्रतिमेची अश्वधारी रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यात मोठ्या संख्येनं तरुण तरुणी सहभागी झाले होते. यानिमित्त ठिकठिकाणी जैन तत्वज्ञान प्रबोधन, विधिवत अभिषेक, धार्मिक पूजापाठ, मनोरंजनपर कार्यक्रम, लघुनाटिका सादर करण्यात येत आहेत. भगवान महावीर यांची जयंती भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव म्हणूनही साजरी करण्यात येते. यानिमित्त नागपूरमध्ये आज शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत ढोलपथक, भजन पथक सामील झालं होतं. यावेळी अहिंसा रथयात्राही काढण्यात आली. प्राणीहत्या करू नका, शाकाहारी बना असे फलक या शोभायात्रेत आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. औरंगाबाद इथं काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आचार्य कुशाग्रनंदनजी, आचार्य अरिहंत ऋषी, आचार्य देवेंद्र सुरीश्वरजी यांनी सहभाग घेतला. माजी आमदार राजेंद्र दरडा यांच्या हस्ते महावीर उड्डाणपूल इथं धर्मध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर काढण्यात आलेल्या शोभायात्रेत मुलांनी एका पथनाट्याद्वारे अहिंसेचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी स्वच्छता आणि कचरा मुक्तीवर पथनाट्यही सादर केलं. वाशिम इथल्या अहिंसा स्तंभ इथं ध्वजारोहण करून जैन समाजाच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. इथे शोभायात्राही काढण्यात आली. मुंबईत सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी तिरंगी क्रिकेट स्पर्धेत भारताने इंग्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. हवामान. राज्यात गेल्या 24 तासात विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. येत्या 36 तासात राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई 32 आणि 22, नागपूर 41 आणि 19, पुणे 39 आणि 18, औरंगाबाद 39 आणि 23, नाशिक 39 आणि 16, कोल्हापूर 35 आणि 22, रत्नागिरी 32 आणि 24, सोलापूर 42 आणि 24 आणि अमरावती 41 आणि 25. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दळणवळण क्षेत्रात महत्वाचं पाऊल ठरणाऱ्या GSAT-6A उपग्रहाचं श्रीहरिकोट्टा इथून यशस्वी प्रक्षेपण. पंतप्रधानांकडून शास्त्रज्ञांचं अभिनंदन. स्वतःचा शोध घेण्यासाठी शिक्षण हा अविरत चालणारा प्रवास असल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेची व्याप्ती वाढवल्यामुळे देशात 1 कोटी रोजगार संधी निर्माण होणार, केंद्रीय कामगार मंत्री संतोष कुमार गंगवार. गरीब विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी 6,600 कोटी रुपयांच्या कर्ज हमी निधी सुरू. प्रकाश जावडेकर. सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि शिक्षक प्रशिक्षण यांचा अंतर्भाव असलेली एकात्मिक योजना सुरू करणार. प्रकाश जावडेकर. बहुतांश मागण्या तत्वतः मान्य झाल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं नवी दिल्लीतील उपोषण 7व्या दिवशी मागे. आणि जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती देशभरात साजरी, राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
भारत जपान संयुक्त परिषदेत सहभागी होण्यासाठी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज जपानच्या दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी चीनमध्ये जाऊन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची नुकतीच भेट घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भारत, चीन, जपान आणि उत्तर कोरियाचे संबंध, अमेरिकेला शह देण्यासाठी चीन आणि उत्तर कोरियाचे होत असलेले प्रयत्न, जपान भारताची भूमिका तसंच जागतिक द्विपक्षीय संबंधांचे होणारे परिणाम याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी जागतिक घडामोडींच्या अभ्यासक अरुणा पेंडसे यांना 9:30 च्या बातम्यांमध्ये बोलवलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार.